नाही आता तुम्ही कालच बातमी पाहिली ती, मला वाटतं जे काही या संदर्भात काही लोकांनी जे आरोप केले ते पूर्णतः तथ्यहीन आहे, त्यात कुठला सत्य नाही आहे. मी ती काल रात्री त्या संबंधित कंपनीशी बोललो, आमच्या अधिकाऱ्यांना मी माहिती काढायला सांगितली. मला वाटतं त्याची अधिक स्पष्टता येण्यासाठी मीच त्याबद्दल खरंच बोलणार आहे माध्यमांशी, पण एकदा माहिती उपलब्ध येऊ देत आणि मला वाटतं मग अधिक स्पष्टता येईल. परंतु एक आहे की कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार, अनियमितता किंवा कुठल्या प्रकारचा गोंधळ ज्या माध्यमातून सांगण्याचा काही मंडळी प्रयत्न करतायत ते पूर्णतः आरोप निरर्थक आहे. मला वाटतं त्यांच्या स्वतःवरच झालेल्या आरोपातून ते सुटका करून घेण्यासाठी आज दुसऱ्यावर हे खरं ते बेतल आरोप करतायत. असं आहे की आता खरं म्हणजे श्वेतपत्रिका काढण्याची आमच्या दृष्टीने काही अडचण नाही आहे, पारदर्शकता आहे, स्वच्छ कारभार आहे. त्यामुळे खरं म्हणजे मला वाटतं एकदा ही मागणी जे करताना एकदा लवासाची श्वेतपत्र काढण्याची गरज आहे ना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.